नमस्कार, मी डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक बीड. 24 मार्चपासून आपण सर्व लॉकडाऊनमध्ये आहोत आणि चांगल्या पद्धतीनं लॉकडाऊन पाळत आहोत. तरीही काही गोष्टी आपण आणखी यामध्ये करणं आवश्यक आहे. नंबर एक, जो काही आपल्याला लॉकडाऊनमध्ये काही कालावधी शिथिल करण्यात येतो, त्या कालावधीमध्ये आवश्यक नसताना घराबाहेर पडणारी मंडळींची संख्या आणखीही दिसते आहे. अत्यावश्यक गोष्टींसाठीच आपण घराबाहेर पडावं अशा प्रकारची मी आपणास विनंती करत आहे. आपण जर गरज नसताना घराबाहेर पडलात आणि एखाद्या रुग्णाच्या जर संपर्कात आला, तर त्या विषाणूचा संसर्ग आपणास होण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग आपण घेऊन आपल्या कुटुंबियांमध्ये जर गेलो, तर आपल्या कुटुंबियांनाही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळं कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नका. दुसरी गोष्ट, काही जण या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी अनावश्यकपणे दवाखान्यात जावायचं आहे असे कारण घेऊन दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करू नका. अनेक आजार आहेत की अनेक वर्षानुवर्षे ते आपल्याला असतात. उदाहरणार्थ मानपाटदुखी आहे, हातपाय दुखणे आहे, अशक्तपणा आहे. काही ऑपरेशन्स असे असतात की ज्याला 1 महिना 2 महिने आपण पुढे ढकललं तरी आपल्या आयुष्यामध्ये काही त्याचा फरक पडत नसतो. अशा गोष्टींसाठी आपण या 14-15 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत दवाखान्यामध्ये जाऊ नका. कुठलाही दवाखाना, मग तो शासकीय दवाखाना असो किंवा खाजगी दवाखाना असो, त्या ठिकाणी रुग्ण शरीक असतात आणि ते रुग्ण विषाणूंच्या जीवाणूंच्या कुठल्या तरी संसर्गामुळे त्या ठिकाणी ॲडमिट असतात आणि तशा ठिकाणी जाणंही आपल्यासाठी धोक्याचं आहे. आपल्याला माहीत नसतं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे रुग्ण आहेत आणि त्या ठिकाणाहून जर आपण दुर्दैवानं अशा विषाणूचा संसर्ग घेऊन आलो तर तेही आपल्याला हानिकारक आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय असतील, माननीय पोलीस अधीक्षक असतील आणि त्यांच्या सर्व यंत्रणा असतील, या तुमच्यासाठी पूर्ण वेळ देऊन रस्त्यावर उभे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ते जे सूचना देत असतात ते आपल्या सगळ्यांच्या हिताच्या सूचना असतात आणि त्या सगळ्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत. आजच्या घडीला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुदैवानं प्रशासनाच्या, शासनाच्या आणि तुमच्या संयुक्त प्रयत्नाने एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. असाच या जिल्ह्याचा आलेख पुढेही चालू राहावा. कुठलाही रुग्ण या जिल्ह्यात आढळून येणार नाही याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही ती निश्चितपणाने कराल. त्याचबरोबर जी काही बाहेरची मंडळी आलेली आहेत त्यांनाही थोडंसं होम क्वारंटाईन असेल किंवा प्रशासनानं त्यांना जर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं असेल तर तेही त्यांना सक्तीचं करावं अशी विनंती करतो आणि हे सगळं आपण कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.